मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं, ते जेव्हा प्रसिद्धी झोतात आलं, तेव्हा त्यांच्याजवळ कसं पोचता येईल? त्यांच्याबरोबर माझा फोटो निघेल का? मी त्यांच्या कानात जाऊन बोलू का? त्यांच्या स्टेजवर मला कसं सोडलं जाईल? किंवा एखाद्या त्यांच्या सहकाऱ्यांना फोन करून मला त्यांना काहीतरी सांगायचंय, मराठा समाजाच्या कल्याणाचं बोलायचंय म्हणून त्यांच्याबरोबर फोटो काढायचा, जवळ एक साधायची, आणि वेळ आली की त्यांच्याबरोबरच आपण पाठिंबा देत राहिलो, त्यांचे सहकारी राहिलो, तर त्यांना फक्त प्रसिद्धी मिळत जाईल, आपण मात्र चर्चेत राहणार नाही. आणि मग आपण चर्चेत राहणार नाही, चर्चेत कसं यायचं? तर मग ज्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने आपल्याला, आपल्यावर विश्वास ठेवला, ज्या व्यक्तीला आपण पाठिंबा द्यायला गेलो, ज्या व्यक्तीच्या चळवळीच्या विचारांबरोबर जेव्हा सरकार होतं, सरकारचं शिष्टमंडळ दर 2 दिवसाला येत होतं, राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाशिवाय टीव्हीवर असेल, चौकाचौकात असेल, सोसायटीत असेल, अगदी प्रत्येक लहान मुलाच्या तोंडात सुद्धा तोच विषय होता, तेव्हा मात्र त्या आंदोलकाचा जो आहे तो जय जयकार करायचा, त्याला जे आहे ते माझ्या कसे जवळचे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करायचा. आपण तर त्यांच्या स्टेजवर दररोज कधीच असायचं नाही. मला सगळ्यात पहिला मराठा समाजाच्या तरुणांना या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की आपली एकी कुठेही जी आहे ती तुटू देऊ नका. फार मोठा डाव जो आहे तो आता इलेक्शनमुळेच पुढे साधला जाणार आहे. ज्या जरांगे पाटीलांनी भल्या भल्यांना, भल्या भल्या राजकारण्यांना तिथे यायला लावलं, परवा मुख्यमंत्री साहेब म्हणाले की मी माझं कुठलेही प्रोटोकॉल लक्षात नाही घेतले, आम्हाला आनंदच आहे, मुख्यमंत्री साहेबांचा आदरच आहे, पण मुख्यमंत्री साहेब समाजाने इतक्या लाखोनी कोटीने पाठिंबा दिला त्यामुळे तुम्हाला तिथे यावं लागलं, त्याबाबत न्याय द्यावा लागला. तुम्ही परवा मराठा समाजाला आरक्षणही दिलं 10%, त्याचं स्वागतच आहे, परंतु सगळे सोयरे याच्या संदर्भात जी अधिसूचना काढली, मनोजदादा जरांगे पाटलांची काय मागणी आहे? मला वाटतंय जे कोणी चुकीचा प्रचार करतायत, जे कोणी आता त्यांची बदनामी करतायत, त्यांना मला आवर्जून हेच सांगायचंय, त्यांची पहिली मागणीच अशी होती की सगळे सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो करा, त्याची अधिसूचना काढा. मागच्या वेळी त्यांनी उपोषण सोडावं म्हणून तुम्ही अधिसूचना काढली. जेव्हा मराठ्यांचं आंदोलन जे आहे ते आंतरवाली सराटी ते वाशीपर्यंत पोचलं, तेव्हाही तुम्ही तिथे आलात, मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. अधिसूचना जर तुम्ही मागच्या वेळी काढली, सगळे सोयऱ्यांना जो आहे तो न्याय द्यायचा किंवा सगळे सोयऱ्यांना आरक्षणामध्ये सामील करायचं, मग जरांगे पाटील साहेबांचं एकच म्हणणं आहे की त्याची अंमलबजावणी तुम्ही का नाही केली, म्हणजे मराठ्यांना फसवलंच ना. तुम्ही आरक्षण दिलं त्या आरक्षणाचं स्वागतच आहे. मी एक मराठा समाजाची कार्यकर्ती आहे, मी मराठा समाजाची महिला आहे, मी सगळ्या जाती धर्मांना समान मानते, परंतु एक मराठा समाजाची महिला म्हणून मी याचा आवर्जून तुम्ही दिलेल्या आरक्षणाचं स्वागत करेन, कारण मराठा समाजाच्या तरुणांना, शेतकऱ्यांना, गोरगरिबांना कुठल्या परिस्थितीतून जातं हे मला चांगलंच माहिती आहे. परंतु आरक्षण कुणामुळे द्यावं लागलं? मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे द्यावं लागलं. सरकारने श्रेय घेतलं असेल किंवा सरकारने जरांगे पाटलांना सुद्धा श्रेय देण्याचा मोठेपणा दाखवला, परंतु आता मात्र जेव्हा सरकारने 10% आरक्षण दिलं, आरक्षण दिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता मनोज जरांगे पाटील आंदोलन थांबवतील, उपोषण मागे घेतील, आणि आता जी काही इलेक्शन आहेत, मग आता लोकसभेचं इलेक्शन साधारण एप्रिल महिन्यात लागेल, साधारण मार्चमध्ये जी आहे ती आचारसंहिता लागणार आहे, आणि त्याच वेळेला सरकारला वाटतं की आता आपण जे मराठा आरक्षणाची घोषणा केली आहे ते पुढे टिकेल नाही टिकेल हा पुढचा प्रश्न आहे, पण आनंद याचा आहे की मराठा समाज जो आहे तो मागासले पण जे आहे ते आतापर्यंत मराठा समाजात सिद्ध झालं नव्हतं ते या मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून सिद्ध झालं. आता राहिला सगळे सोयऱ्यांचा प्रश्न, जो मुद्दा घेऊन जे मनोज जरांगे पाटील आंदोलन करताय तो मुद्दा ठामपणे ते मांडणारच ना. तुम्ही तो कायदा केला नाही म्हणून ते काय तुमच्याच विरोधात आहेत, मुद्दाम कोणाचा तरी सल्ला घेत आहेत, कुठल्या तरी पक्षाला बांधले गेले किंवा कुठला तरी पक्ष त्यांना मागून सपोर्ट करतोय, मग कुठला तरी पक्ष मागून सपोर्ट करतोय, तर मग समोरच तो आला असता ना मतदान घेण्यासाठी, ते लोक स्टेजवर येऊन बसले असते. विरोधकांपैकी मला वाटतं फार काही नेते तिथे गेले नाही.
सुरुवातीच्या पहिल्या 2-3 दिवसात गेले होते. नंतर तर सरकारची शिष्टमंडळ अगदी नको म्हटलं तरी तिथे येऊन बसायची, कारण त्यांना काहीही करून मराठ्यांचा जो उद्रेक आहे, मराठा समाज जो एकत्र झालेला आहे, मराठा समाजाची ही जी काही शक्ती आहे त्याचं विभाजन करण्याचा डाव सध्या चालू आहे. त्यामुळे तुम्ही सावध व्हा. मराठा समाजाच्या तरुणांना, महिलांना आणि सगळ्यांनाच आव्हान मी एवढं करेन की आता इलेक्शन असल्यामुळं निश्चितच मराठ्यांची जी चळवळ आहे ती मोडीत काढायचा प्रयत्न होणार. ज्यांनी नेतृत्व केलं, ज्या जरांगे पाटील साहेबांचं तुम्ही जेसीबीने स्वागत केलं, म्हणजे त्याच्यावरूनही काही लोक बोलले. कोणीतरी शिवसेनेच्या उपनेते आहेत ज्या मराठा समाजाच्या नाहीत, पण मराठा समाजाविषयी फार द्वेष त्यांना आहे. त्या म्हटल्या की जेसीबीने स्वागत केल्यावर कुठे आर्थिक मागासले पण असतं का, आणि या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. मराठा समाजाचं मन फार मोठं आहे. ज्यांनी नेतृत्व केलं त्यांचा सत्कार, त्यांचं स्वागत हे फार मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत केलेला इतिहास मराठ्यांचा आहे. आणि मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की सरकारमधील अनेक मंत्री शिष्टमंडळात आले, कुठली महिला नेता जरांगे पाटील साहेबांच्या स्टेजवर आली मला एवढं तुम्ही कमेंट करून सांगावं, जी आता उच्च पदस्थ आहे. उच्च पदस्थ जी आहे ती मराठा समाजाची महिला कुठेच नाहीये. मग आज तुम्ही मराठा समाजाच्या अगदी तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष बघा, किंवा तुम्ही अगदी काही मोठ्या पदावर असलेल्या प्रदेशाध्यक्ष नेत्या बघा, किंवा अनेक महिला जर तुम्ही बघितल्या, काही आमदार महिला मराठा समाजाच्या असतील, त्या कोणी स्टेजवर आल्या का नाही मला माहीत नाही, परंतु मग मराठा समाजाच्या महिला नेत्या तुम्ही काहीच बोलत नाही. मराठा समाजाच्या नेत्या किंवा महिला एकही उच्च पदस्थ नाही का? नाहीये. याचं उत्तर मला वाटतंय की मी सांगण्यापेक्षा हे आरक्षणाचा प्रश्न कशावर चाललेला आहे. मराठा समाजासाठी जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक कार्यकर्ता जे लढतोय, का हो इतक्या इतकी दहशत बसली त्यांची, आणि आता तुम्ही बदनाम करायला एक एक लोक बाहेर काढताय का? आणि बाहेर काढायला काही निर्लज्जांना हे कळत नाही का की आपण ज्यांना पाठिंबा देत होतो, ज्यांच्या पुढं पुढं करत होतो, त्यावेळेला जरांगे पाटलांविषयी बोलायला एखादा बाईट माझा एखाद्या युट्यूब चॅनलला तरी लागला पाहिजे, एखादं स्टेटमेंट तरी आलं पाहिजे, माझा फोटो स्टेटसला लागला पाहिजे, माझा फोटो जरांगे पाटलांबरोबर प्रोफाईलला लागला पाहिजे. अहो, एवढी अशा पद्धतीनं तुम्ही जे काही अपेक्षा करणारे, आज तुम्ही त्यांच्याच विरोधात बोलतायत. बरं, विरोधात बोला ना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही कुणाविषयी काय बोलायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु तुम्ही एखाद्या माणसाला ज्यानं तुम्हाला विश्वासाने जवळ केलं, किंवा काही जणांना जवळ केलंही नसेल तरी सांगायचं मी त्यांच्या जवळच आहे, म्हणजे महत्व प्राप्त होतं. म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं जे काय आरोप करताय ना, मला वाटतंय आपण जेव्हा एखादा दगड चिखलात टाकत असतो तेव्हा मला वाटतं की चिखल आपल्याही अंगावर उडत असतो. त्यामुळं आपण टीका करताना कुणावर टीका करतोय हा बरोबर आहे, त्यांचंही बरोबरच आहे, कारण सध्या टीआरपी फक्त मनोज जरांगे पाटलांना आहे. मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोललं की आपली बातमी लागणार, नाहीतर कुठली बातमी लागूच शकत नाही. बर, जे कोणी सांगतायत की आम्ही विरोध करणारे सुद्धा मराठाच आहे, अरे हो, पण मराठा समाज तुमच्या पोस्ट का नाही शेअर करत आहे? ओबीसी नेते आणि ओबीसी ग्रुप का शेअर करतायत? कारण मराठा नेते किंवा मराठा लोकच कशी मराठ्यांची जिरवतात याची मजा बघतायत काही लोक, आणि तुम्ही त्याच समाजामध्ये राहून त्याच समाजात, मला वाटते जरांगे पाटलांचे कदाचित विचार तुम्हाला पटत नसतील, काही जरांगे पाटलांच्या मागण्या कदाचित काही ज्या काही वाक्य आहेत ती मलाही मान्य आहेत किंवा काही मान्य नसतील सुद्धा. म्हणून काही एखाद्याला बदनाम करायचं, एखाद्याला जेव्हा समाजाने उचलून धरलेलं आहे, कुणीतरी काहीतरी सांगतंय, कुठला तरी गट काहीतरी सांगतो, आणि मग त्याला बदनाम करायचं, अचानक टीव्ही मीडियाला येत. मलाही उद्या पत्रकार परिषद घेता आली असती, पण मला हे काय प्रसिद्धीसाठी करायचं नाहीये. म्हणून मी जनतेला मगाशी मेसेज केलेला होता की या संदर्भात, कारण मनोज जरांगे पाटलांच्या जेव्हा राज्यात सभा सुरू होत्या तेव्हा अनेक जण त्यांच्या पोस्ट टाकत होते, लाईव्ह येत होते, अनेक काही सांगत होते की आता आम्ही दादांबरोबरच आहे, आम्ही शेवटपर्यंत राहणार आहे. आज कुणीच त्यांच्या विरोध त्यांच्या बाजूने बोलताना दिसलं नाही. जे जे काही पुढं करणारे होते, जे जे त्यांच्या आधी स्टेजवर जाऊन बोलणारे होते, खूप काही चांगलं सांगणारे होते, ते कुठे गेले? तेही नेत्यांच्या जवळ आहेत, अनेक नेत्यांच्या जवळ असल्यामुळं मग नेत्यांच्या विरोधात बोलायचं का नाही? 10% आरक्षण दिल्यानंतर आपण जर काही विरोध केला
तर मग नेते लक्षात ठेवतील का, उद्या आपल्याला एखादं पद मिळेल का नाही, या भीतीत कदाचित काही जण बोलले नसतील. मला वाटतंय मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटीमध्ये मी पाठिंबा द्यायला गेले होते तेव्हाही मनापासून पाठिंबा होता. एखादा प्रामाणिक व्यक्ती जर एखाद्या समाजासाठी आमरण उपोषण म्हणजे काय साधं वाटलं का हो तुम्हाला, एक दिवस आपला उपवास असल्यावर संध्याकाळी किती कडकडून भूक लागते, एखादी एकादशी आपण जेव्हा ठेवतो त्या दिवशी उपवासाचं किती खातो हे आपल्या लक्षात येत असेल. आज 9, 10, 11, 12 दिवस आमरण उपोषण करायचं, आपल्या घरात जायचं नाही, आपला परिवार वाऱ्यावर सोडून द्यायचा. जनता लाखोच्या संख्येने ज्या व्यक्तीला उचलून धरते ती व्यक्ती सांगते की मला जनतेसाठी लढायचंय, मला समाजासाठी लढायचंय. काही झालं तर समाजासाठी होऊ दे. हा, काही गोष्टी त्यांच्या बोलण्यात चुकत असतील ना. मध्यंतरी शिव्या देण्याचा एखादा व्हिडिओ आला होता, ठीक आहे, तो चुकीचा आहे, ते मान्यच आहे, कदाचित तेही मान्य करतील. म्हणून काही ते पूर्ण चुकीचे झाले त्यांना विलनच ठरवायचं, मग हे असे नेते होतात का? अहो कित्येक मंत्री शिवराळ भाषा वापरतात, आता सुद्धा भाषणांमध्ये वापरतात, आई बहिणीवर बोलतात. तेव्हा काय होतं? तेव्हा ते तुमच्या बरोबर युतीमध्ये असतात म्हणून त्या शेअर नाही करायच्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्या पक्षात जाता आणि त्यांचे विरोधक होता तेव्हा तुम्हीच त्यांच्या त्या शेअर करता. आता आपण बघितलं असेल काही पक्ष फुटलेले आहेत, जेव्हा हे त्यांच्याच पक्षात होते तेव्हा पक्षप्रमुख असतील, पक्षाचे अध्यक्ष त्यांची बाजू घ्यायचे, आणि आता जेव्हा पक्ष फोडून गेलेत तेव्हा मात्र त्यांच्यावर आरोप करतात. अहो तुमच्याकडे सगळे अधिकार होते ना, एखाद्याने चुकी केली होती मग तो आपला माणूस का असेना, कायद्यानुसार त्याला शिक्षा होणं गरजेचंच होतं, तेव्हा तुम्ही सांभाळलं. मला राजकारण्यांविषयी किंवा राजकारणाविषयी जास्त बोलायचं नाहीये, पण इलेक्शन जवळ आल्यामुळं आता मराठा समाजाचं आंदोलन जर आणखी पेटलं, रास्ता रोको आंदोलन जर झालं किंवा सातत्यानं हे आंदोलन जर पुढे चालू ठेवलं, किंवा मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं जे नेतृत्व आहे जे मागे न हटणार आहे. काही जण कोणीतरी काहीतरी म्हणत असतील की ते ब्लँकेटमध्ये मोबाईल बघतात, बघू दे ना, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तुम्ही नाही बघत का? ते जे काय आंदोलन त्यांनी केलं अहो सगळं जे काय ते मीडियाच्या समोर केलंय, जे झोपलेले असल्यानंतर बघत असतील. तुमचा तुमच्या मोबाईलवर बघितला का? तुमचा मोबाईल उडून घेतला का? तुम्ही काय बघताय ते बघतायत का ते? अजिबात नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जसं तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना, तसं व्यक्ती स्वातंत्र्य त्यांनी काय करावं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि समाजासाठी मला असं वाटतं की मराठा समाजाला पुन्हा अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे नेतृत्व करणारं जे नेतृत्व लाभलेलं आहे ते यापुढं मिळणं कठीण आहे. आत्ता जर ही जी काही चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे, जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर यशस्वी झाला ना, तर मला वाटतंय की मराठ्यांचं आंदोलन, मराठ्यांची चळवळ ही मोडीत निघू शकते. म्हणून मला आपल्याला मराठा समाजाच्या सगळ्याच लोकांना सांगायचंय, काही गोष्टी त्यांच्या चुकत असतील ना, कदाचित त्या तुम्हालाही आवडल्या नसतील मलाही आवडल्या नसतील, म्हणून काय आपण त्यांना चुकीचं पूर्ण ठरवायचं. त्यांनी जे केलं, त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलन उभं केलं, आज 10% का असेना आरक्षण सरकारला द्यावं लागलं जे देता आलं नव्हतं इतक्या वर्ष, त्यांना मागासवर्ग आयोगाला कामाला लावायला लागलं. जेव्हा मुख्यमंत्री स्वतः सांगतात की रात्रंदिवस जे आहे ते काम चालू होतं काहीतरी 100-150 दिवस, हे कुणामुळं? ह्या आंदोलनाच्या दबावामुळं. अनेक तरुणांवर गुन्हे दाखल झाले, अनेक तरुण रस्त्यावर उतरले, कायद्याची भीती बाळगली नाही, अनेक जणांवर गुन्हे दाखल झालेत, पण लोकांचं हेच म्हणणं होतं की मराठा समाजाला आता तरी आरक्षण मिळू द्या, आता तरी आमच्यासारख्या आम्हाला नाही मिळालं, आम्हाला नोकऱ्या नाही लागल्या, जास्त मार्क मिळवून सुद्धा इतरांना लागल्या, पण आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते कोणीतरी मिळवून देतोय तर आम्ही त्यांच्या मागे उभं राहतो. जेव्हा आंदोलन उभं राहिलं, जरांगे पाटील चर्चेत आले, तर मनोज जरांगे पाटील चर्चेत आल्यानंतर मात्र त्यांचा उधो उधो करणारे अनेक जण होते. मला वाटतंय कदाचित आता आरक्षण मिळाल्यानंतर जेव्हा सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचा मुद्दा त्यांनी घेतला, मी आपल्याला सगळ्यात पहिला तर हे सांगेन की तुम्ही जे लाईव्ह बघताय, जे लोक विरोध करतायत ना त्यांची नावं मी अजिबातच घेणार नाही, ज्यांची पात्रताच नाही, ज्यांची मला वाटतंय ज्यांच्याविषयी बोलायचं. मी सगळ्यात पहिला तर सांगेन की काल कोणीतरी एक महाशय आहेत ज्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी बरेच काही आरोप मनोज जरांगेंवर केलेत, मी त्या व्यक्तीला ओळखत नाही. जरांगे पाटलांचे ते किती सहकारी आहेत मला माहीत नाही, एक व्हिडिओ क्लिप फिरतोय की ज्याच्यावर ते स्टेजवर त्यांना सांगतायत
संत तुकाराम महाराजांची शपथ देत आहेत, एवढंच दिसतोय. सहकारी म्हणजे कोण असतो? सहकारी म्हणजे आपल्या बरोबर सातत्याने राहणारा, आपल्या चळवळीत आपली सावली बनून असणारा, असे खूप कमी सहकारी असतात. आपण सगळे पाठिंबा देणार आहे, आपण सगळे समर्थक आहे. समर्थक आणि सहकारी याच्यात फार मोठा फरक आहे. एखादा समर्थक बदलू शकतो ना, परंतु सहकारी बदलणं याचा अर्थ आपण जे काही काम करतोय याच्यात एखाद्याला जर प्रसिद्धी मिळत असेल तर ती प्रसिद्धी त्याला विरोध केल्यावर आपल्याकडे लक्ष केंद्रित होईल. अशा पद्धतीनं असं काहीतरी प्रेझेंट करायचं, कुणाला तरी जाऊन भेटायचं. मी काही गोष्टी बाकीच्या बोलणार नाही. कोणी त्यांना सपोर्ट केला असेल नाही केला मला माहीत नाही, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु तुम्ही जे काय आरोप करता, कोणीतरी ते महाशय असं म्हणत होते की वाशीला पहाटे गुप्त मीटिंग झाल्या. अरे झाल्या तर तेव्हा यायचं ना, प्रेसला सांगायचं ना, का नाही सांगितलं? तुम्ही त्यांचे सहकारी होता ना, तुम्ही त्यांच्या बरोबर होता ना, ते जर गुप्त मीटिंग घेतायत, चुकीचं करतायत, तर तुम्ही का नाही सांगितलं? म्हणजे गुप्त मीटिंग जरी झाली तरी ती मराठा समाजाच्या चांगल्या कारणासाठी होती, म्हणून तुम्ही त्यांच्या बरोबर होता. आता फक्त काहीतरी बोलायचं म्हणून जर विरोध करणार असाल, त्यांची बदनामी करणार असाल, तर मला वाटतं की मराठा समाज हा त्यांच्या बरोबर आहे. मराठा समाज हा आतापर्यंत प्रामाणिक नेतृत्वाबरोबर राहिलेला आहे. मराठा समाज जो आपल्यासाठी सर्व काही त्याग करतो त्याच्यासाठी त्याला उचलून धरणारा मराठा समाज आहे. एक कोणीतरी महिला आहे, आता आपण त्या महिलेवर येऊ. मी अजिबात नाव घेणार नाही. आणि सगळ्यात पहिला तर मी आपल्याला सांगते की मी जेव्हा आंदोलन करत होते शनी शिंगणापूरचं, इंदुरीकरांच्या विरोधात काही मी भूमिका मांडलेल्या होत्या, किंवा माझं कुठलंही आंदोलन असेल, त्यावेळेला हीच महिला आमच्या विरोधात बोलायच्या. आमची ओळख ना पाळक, ओळख ना पाळक काही नाही, तृप्ती देसाईंच्या विरोधात यायचं, तृप्ती देसाईंना शिव्या द्यायच्या, कारण तृप्ती देसाईंना TRP होता. आणि मग काहीतरी बोलायचं. आणि मग तृप्ती देसाई जे आहेत त्या माझ्याविषयी का नाही बोलल्या, माझ्या तो माझं नाव त्यांच्या तोंडातून का नाही आलं? अरे तुम्ही काय बोलताय, तुमची शिवराळ भाषा. आज आम्ही सुद्धा तुम्ही जे बोलला ना ते बोलताय तर छत्रपतींचे संस्कार आहेत आमच्यावर. मी मराठा आहे, परंतु आम्हाला छत्रपतींनी मर्यादा बाळगायलाही शिकवलेलं आहे. आम्हाला छत्रपती शिवरायांनी आम्हाला जे संस्कार दिलेत ना, तुम्ही म्हणताय की जरांगे पाटील जर खरोखरच छत्रपती शिवरायांचे मावळे असतील, मराठे असतील, तर त्यांनी माफी मागितली पाहिजे होती. अरे तुम्ही कधी जरांगे पाटलांची माफी मागणार आहे? तुम्ही जरांगे पाटलांना जे जे शब्द वापरताय ना, मी ते काही म्हणणार नाही तुम्ही जे काही बोललाय, कारण ते सगळं चुकीचं बोललेला. तुम्ही आरे तुरे बोलताय, कुणाचं तुंतुणा म्हणताय, तुम्ही जे आहे ते काहीतरी घाणेरडे आरोप करताय, एकदम खालच्या पातळीवर बोलताय. म्हणजे तुम्ही बोललेलं चालतं, आणि तुम्ही बोलल्यावर एखादं कुणीतरी मग मराठा समाजाने काहीतरी कमेंट केली की मग मराठा समाज असा असतो का? मराठा समाज तसा कधीच नाहीये. मराठा समाज विनाकारण कुणावर आरोप करत नाही. कदाचित काही वेळेला त्यांना काही गोष्टी माहीत नसतील. इंदुरीकर प्रकरणात तर मराठा समाजाने मला प्रचंड ट्रोल केलेलं होतं. मी कधीही कुणाविषयी चुकीची कमेंट वापरली नाही, कारण मला छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत. मी कधीही कुठल्या खालच्या पातळीला गेले नाही. आपण जेव्हा कुणाकडून तरी आदराचं आदर किंवा आपल्याला सन्मान मिळावा असं व्यक्त करतो ना भावना, तर आपणही त्या पद्धतीनं बोलणं गरजेचं आहे. बरं, जी महिला आमच्याविषयी तर बोललीच. एखादं कसं असतं, एखाद्याचा बिझनेस असतो, आणि तो बिझनेस असा असतो त्यांच्याकडे जे मीडियामध्ये चर्चेत आहेत ते ग्राहक TV बघितले जातात. मग त्यांच्या बाबतीत आपण मग ठरवून काहीतरी बोलायचं. मग जो सातत्यानं चर्चेत असतो, एक दोन YouTube चॅनलला आपल्या बातम्या येतीलच ना. अशा पद्धतीनं मध्यंतरी काहीतरी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना एवढी शिवराळ भाषा वापरली होती, इतक्या घाणेरड्या कमेंट केल्या होत्या, आणि मग त्यांच्याच एका समर्थकांनी जेव्हा सोशल मीडियावर उपमुख्यमंत्र्यांची बदनामी केली म्हणून या महिलेला अटक झाली, तेव्हा म्हटलं, तेव्हा मात्र रडून रडून व्हिडिओ त्यांनी केले. अरे मग रडायचं कारण काय? छत्रपती शिवरायांनी रडायला नाही शिकवलं, लढायला शिकवलंय. आजपर्यंत माझ्यावर पण भरपूर ट्रोलिंग झालंय. आजपर्यंत जितक्या कुणाला ट्रोलिंग झालं नसेल ना, तेवढं मला झालंय. मी कधीच रडले नाही, कारण रडण्यापेक्षा लढलो, जिंकलो, यशस्वी झालो याला फार महत्व आहे. त्यामुळे जरांगे पाटीलांनी जे आहे ती माफी मागितली पाहिजे, किंवा जरांगे पाटलांच्या तोंडून जर माझं नाव आलं तर मी फार चर्चेत येईल. मला वाटतंय जरांगे पाटील साहेबांना माझी विनंती आहे, अशा कुणाकडेही काही लक्ष देऊ नका. तुम्ही लढवय्ये आहात, तुम्ही काम करताय, तुम्ही पुढे जाताय,
तुमची चळवळ पुढे जातीये, त्यामुळे आता इलेक्शन जवळ आलंय, डाव साधला जाणार आहे. तुमच्यातली लोक असू देत, तुमच्या आजूबाजूची लोक असू देत, फोडली जातील, काही जण फुटतील, काही जण कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहतील, परंतु तुमची भावना, तुमचं काम मराठा समाजासाठी प्रामाणिक आहे. तुम्ही जे करताय ते खूप चांगल्या पद्धतीनं करताय, रेटून धरताय, तुम्ही मॅनेज होत नाही, तुम्ही कुणाच्या धमक्यांना घाबरत नाही, तुम्हाला कुठल्या मंत्र्यांनी जर उलट उत्तर दिलं तर तुम्ही त्याला ऐकत नाही. हां, काही गोष्टी अशा आहेत की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांची भाषा बऱ्याच वेळेला बरोबर नसते. कदाचित मलाही त्यांची काही वाक्य खटकली असतील, परंतु ती मराठवाड्याची भाषा आहे. मी मराठवाड्यात अनेक दौरे केलेले आहेत, नांदेड असेल, जालना असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, या भागात मी गेली आहे. आणि तिथं बोलता बोलता काय शब्द वापरतात किंवा कशा पद्धतीनं, एकदा आपण बघितलं होतं की जालन्यावरून रावसाहेब दानवे जे केंद्रीय मंत्री आहेत ते म्हटले होते की शेतकऱ्यांना काहीतरी साले शब्द वापरला होता, आणि त्यावेळेला बराच विरोध झाला. आम्ही त्यांना विरोध केलेला होता, पण त्यावेळी त्यांनी सांगितलं की आमची बोली भाषा आहे, आम्ही बोलता बोलता साले हा शब्द वापरतो. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांकडून काही शब्द जर चुकीचे आले असते तर कदाचित मराठवाड्यात काही बोलीभाषेत जे काही शब्द वापरले जातात दररोज, तिथं जी भाषा आहे त्या पद्धतीनं वापरले जात असतील. एखादा शब्द तुम्हाला आवडणार नाही, त्यांना सोडून तुम्ही कशाला, तुम्ही विरोध करताय ना, करा सभ्य भाषेत, करा चांगल्या पद्धतीनं करा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताय ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिकवलेले संस्कार आहेत ना, राजमाता जिजाऊंनी जे शिकवलेलं आहे ना, मराठ्यांची मुलं, आमची तरुण मुलं कधीच कुणाला ट्रोल करणार नाहीत, परंतु तुम्ही जर घाणेरडी भाषा वापरली, तुम्ही जर खालच्या पातळीला गेलात, तुम्ही जर एखाद्याला कोणी जर देवा समान किंवा एखाद्याला जर गुरु समान मानत असेल, त्याची जर इज्जत काढत असाल, तर का हो तुम्हाला फुलाची माळ घालतील, तुमची इज्जतच काढणार ना. मग त्या जागी कोणी पुरुष असेल किंवा महिला असेल, मी मराठा समाजाच्या तरुणांना आव्हान करेनच की तुम्ही कुणालाही फार चुकीच्या पद्धतीनं खालच्या भाषेत लिहू नका, परंतु जे कोणी बोलतायत त्यांनाही सांगेन, तुम्ही खालच्या भाषेत बोललात तर तुम्हाला खालच्या भाषेतच समोरचा उत्तर देणार, किती जणांची तोंड बंद करणार आहे आपण. आम्ही आव्हान करू, परंतु ज्याला सहनच होणार नाही तो अजिबात ऐकणार नाही. त्यामुळं आणि जी महिला जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलतीये त्या महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. साधारण काहीतरी 6 का 8 फेब्रुवारी 2016 चाकण पोलीस स्टेशनला जे आहे ते एका तरुणाला हप्ता मागण्यात आला, जो आहे त्या ब्लॅकमेल करण्यात आला. एक मिनिट, हा वारंवार फोन येतो. वारंवार ब्लॅकमेल करण्यात आलं, हप्ता मागण्यात आला, आणि म्हणूनच जे आहे ते या महिलेवर खंडणीचा गुन्हा जो आहे तो 2016 चाकण पोलीस स्टेशनला दाखल आहे. अनेक जणांवर तरुण आमच्याकडेही आले, जेव्हा आमच्याबरोबर विरोधात ही महिला बोलत होती त्यावेळेला आमच्याकडेही बरेच तरुण आले की आमच्यावर बरेच खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल जे आहेत ते या महिलेने करायला लावलेले आहेत, आणि त्यानंतर आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलाय. असे अनेक गुन्हे, अशा अनेक तक्रारी सुद्धा ज्या आहेत त्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत. मध्यंतरी तर ही महिला ज्या भागात राहते त्या भागातील लोकांनी त्या चाकण परिसरातून आणि पुणे जिल्ह्यातून या महिलेला हद्दपार करा म्हणून जे आहे त्या सह्यांचं निवेदन दिलं. आज आम्ही अनेक आंदोलनं केली आहेत, अनेक गुन्हे आमच्यावर दाखल आहेत, परंतु ती सगळी लोकांच्या जी आंदोलनं आहेत ती सगळी लोकांना न्याय देण्यासाठी दिलेत. तुम्हाला हद्दपार करण्यासाठी जनता कधी जे आहे तुमच्या विरोधात जाते. एखाद्या गुंडाला हद्दपार करण्यासाठी लोक पुढाकार घेतील, परंतु तुम्ही काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आजूबाजूला करत असाल, समाजात करत असाल, तर तुम्हाला त्या पद्धतीनं जे आहे ते पोलीस स्टेशनला जे आहे ते जातील. बऱ्याच मला वाटतंय की सोशल मीडियावर सुद्धा बदनामी केली म्हणून आमदार श्वेता महाले ज्या महिला आमदार आहेत त्यांची काहीतरी बरीच बदनामी केली, तेव्हाही बुलढाण्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी बोलायचं, चर्चेत यायचं, ठीक आहे चर्चेत या, तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे प्रसिद्धी मिळू दे, काही अडचण नाहीये, परंतु मग जरांगे पाटलांविषयी काहीतरी घाणेरडं बोलल्यावर तुम्ही चर्चेत येणार आहे का? अजिबात नाही.
तुम्ही जेव्हा एखादी टीका करताय तेव्हा कुठल्या पातळीला आपण जावं आणि कुठल्या पातळीला जाऊ नये यासाठी मला वाटतंय की आपण ज्या पद्धतीनं हे करत असतो, तुम्ही तुमची भाषा जी काय वापरता ती चुकीची आहे. मला वाटतंय की जी महिला बोलली ती काय माझी दुश्मन नाही, कदाचित तिची मी दुश्मन असू शकते कारण ती आमच्या विरोधात याच्या आधी बोलत होती, पण त्यांना वाटत असेल की मराठा समाजाने मला किंवा मराठा तरुणांनी किंवा कोणीही त्यांना ट्रोल केलं असेल, घाणेरड्या भाषा बोलल्या असतील, तर जरांगे पाटलांनी तुमची माफी मागायची गरज नाहीये कारण जरांगे पाटलांनी काही कमेंट केलेली नाहीये. पण त्या तरुणांच्या वतीने एक महिला म्हणून, एक छत्रपतींची जी आहे ती शिकवण म्हणून, कुणाला तुम्हालाच नाही, कुणालाच जर काही कुणी ट्रोल केला असेल, चुकीची भाषा वापरली असेल, तर तमाम मराठा समाजाच्या वतीनं मी सगळ्यांची जी आहे ती माफी मागू शकते. या महिलेची वगैरे माफी मागेल मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी महिलांचं काम करते, कुठल्या महिलेला कधी चुकीचं म्हणणार नाही, पण जी चुकीची महिला आहे तिला कधी पाठीशी घालणार नाही. वारंवार खुनशी स्वभाव एखाद्याचा असणं, एखाद्याला ब्लॅकमेलिंग करणं, वारंवार चर्चेत असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात बोलणं, प्रसिद्धी झोतात येणं आणि मग प्रसिद्धी झोतात आल्यानंतर त्यांचं काहीतरी बाहेर काढलं की मग रडून व्हिडिओ काढणं, आपल्या जवळच्या घरातल्या मुलींना वगैरे जवळ घेणं, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणं, हे आम्ही कधी केलं नाही, कधी गरज नाही लागली. समाज खूप चांगला ओळखतो, खूप चांगला समाज जो आहे ना सगळ्या जाती धर्मांचा, त्याला खूप चांगले नेतृत्व माहीत असतात कोण कसं आहे. काही जणांना माहीत नसेल तरी त्यांना कळतं स्वभावावरून, बोलण्यावरून काय होऊ शकतं किंवा हे काय करू शकतात. त्यामुळे मला वाटतंय की जरांगे पाटील यांची चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न काही लोकांच्या मार्फत कोणीतरी करतंय. कोणी जर काही जणांना वाटत असेल की काही जणांच्या मार्फत होत नसेल तर काही जण मुद्दाम करतायत, मग ते प्रसिद्धी झोतात येण्यासाठी करत असतील किंवा इलेक्शन जवळ आलं आहे आपल्याला काहीतरी महत्व प्राप्त होईल, आपल्याला कुठल्या तरी पक्षात काहीतरी पद मिळेल यासाठी करतात. अजूनही काही दररोज कदाचित उद्या परवा काही लोक ठेवलेली असतील जी जरांगे पाटलांच्या विरोधात या मराठा समाजाच्या चळवळीच्या विरोधात किंवा ही शक्ती, मराठ्यांची शक्ती विभाजन करण्याचा प्रयत्न जो आहे तो अनेकांकडून केला जाईल. मराठा समाजाच्या तरुणांना, आंदोलकांना एवढंच सांगेन, तुम्ही जे आत्ता एकत्र आहात ना, तुमची एकी कुठंतरी सगळ्यांना खुपती आहे आणि म्हणूनच हे सगळं चाललंय. या लोकांना दुर्लक्षित करा. मला तर या लोकांविषयी आज काही बोलायचंच नव्हतं, परंतु तुमच्या कमेंट आल्या. मी काय कधी माझी पातळी सोडणार नाही, मी चुकीचं बोलणार नाही, खालच्या पातळीवर बोलणं मला येणार नाही, माझे ते संस्कार नाहीत. आणि त्या पद्धतीचं जेव्हा आपण जेव्हा म्हणतो की आपण चुकीचं बोलत नाही तर समोरचा कशाला कोण चुकीचं बोलेल, तुम्ही नका ना बोलू चुकीचं. तुम्ही जरांगे पाटलांना विरोध करा पण चांगल्या भाषेत करा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं. आम्ही आज मी हा व्हिडिओ करतेय, माझ्याकडून चुकीचा शब्द कदाचित गेलेला नसेल, तो जाणारही नाही कारण आम्ही तो कधी वापरलेलाच नाही. आपण ज्या पद्धतीनं समाजात राहत असतो, समाजामध्ये काही लोक आपल्याला फॉलो करत असतात किंवा काही लोकांना कदाचित आपण आवडतही नसतो, परंतु त्या लोकांना आवडत जरी नसलो ना तरी आपले मुद्दे पटत असतात कारण आपण जे बोलत असतो ते त्यांच्यावर बिंबत असतं. आपण काही गोष्टी लोकांना माहीत नसतात त्या सांगत असतो. पर बऱ्याच जणांच्या कमेंट मग अशा आल्या की दोन्ही बाजूची माहिती घ्या आणि मग बोला. मग मी काय जरांगेंचीच बाजू घेतीये अशातला भाग नाही, पण मी जरांगेंची बाजू घेणार कारण गेले 5 महिने महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती सरकारला वेठीस धरते, सरकारला रस्त्यावर उतरायला भाग पडते, मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घ्यायला भाग पडते, वाशीला मुख्यमंत्र्यांना येऊन निर्णय द्यावा लागतो, मुख्यमंत्र्यांना सुद्धा आंतरवाली सराटीच्या स्टेजवर यावं लागतं, आणि त्या व्यक्तीने जे काही आंदोलन उभं केलं त्यांच्या मागे लाखोंचा करोडोंचा जनसमुदाय उभा केला, त्या व्यक्तीला बदनाम करणं सोपं आहे. जेव्हा आंदोलन उभं केलं जातं, जेव्हा ही चळवळ उभी केली जाते, तेव्हा गावागावात फिरावं लागलं, तेव्हा लाखोंची संख्येने जे आहेत ती लोक त्यांच्या मागे उभे राहिले. आता एक जण कोणीतरी येतील आणि मीडिया सुद्धा जरांगेंच्या विरोधात कोणीतरी बोलतंय ना, काहीतरी हातामध्ये लागतंय ना, तर मग ते दाखवलं जाईल. मला वाटतंय जरांगेंना काळी मात्र फरक पडणार नाही, अजिबात पडणार नाही, कारण त्यांची चळवळ प्रामाणिक आहे, त्यांचे मुद्दे स्पष्ट आहेत. कदाचित सगळे सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी उद्या मीही माझा पाठिंबा आहे, परंतु कदाचित सगळ्याच गोष्टी मला पटत असतील असं नाही,
म्हणून काय जरांगेनं मी बदनाम करायचं आणि प्रसिद्धीत यायचं आणि मला कुणाचा तरी फोन आला पाहिजे त्याची आम्हाला गरज नाही आहे. आणि मला वाटतं मराठ्यांना ही गरज कधीच लागत नाही. मराठा समाज हा स्वतंत्र विचारांचा आहे. मराठा समाज हा जो आहे तो राजमाता जिजाऊंनी दिलेल्या छत्रपतींना जे संस्कार दिले त्या संस्कारांचा सुद्धा आहे. तेवढाच आक्रमक आहे, तेवढाच संयमी आहे आणि तेवढाच जो आहे तो आपल्या अंगावर जर कोणी हात उगारला तर त्याला जे आहे तो उत्तर देणारा सुद्धा आहे. त्यामुळे आपण कसे वागतोय ते बघा. मराठा समाजातील तरुणांना काहीतरी वेगळं फोडण्याचा किंवा तो जर प्रयत्न असेल काही जण फुटतील सुद्धा, पण म्हणून काही चळवळ संपत नसते. आमच्या आंदोलनाला तेच केलं गेलं, बरेच जण फोडण्याचा प्रयत्न केला, बदनाम करण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर हल्ले केले गेले, आम्हाला बऱ्याच काही आमिष दाखवली गेली, कुठेही माघार नाही घेतलं. त्यामुळे आमची आंदोलनं यशस्वी झाली. जरांगे पाटील यांचं आंदोलन तसंच आहे, त्यांनी कुठेही माघार घेतलेली नाही, कुठेही जी आहे ती तडजोड केलेली नाही. काही आरोप असतील ते मोगम कुणीतरी केलेत त्यांना बोलायचा अधिकार आहे, परंतु हे आरोप सिद्ध करणंही गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला तुम्ही त्यांच्याबरोबर होता तर तुम्ही त्यावेळेला पत्रकार परिषद का नाही घेतली, हा मुद्दा मला वाटतोय तो महत्वाचा वाटतोय. बाकी जास्त काय कुणाला महत्व देण्याची गरज नाही. आंदोलन जे आहे ते मंत्रिमंडळातील सहकारी जे मुख्यमंत्र्यांचे आहेत ते सुद्धा अंतरवाली सराठीत येत होते. सगळ्यांचीच मागणी आहे की आधी सूचना काढली तर त्याची अंमलबजावणी का केली नाही. मग मराठ्यांना इलेक्शनच्या तोंडावर जे आहे ते फक्त 10% आरक्षण दिलं गेलंय का? ओबीसीतून आरक्षण का दिलं गेलं नाही? मग ओबीसी नेत्यांचंच ऐकलं गेलं का? मराठा समाजाचं काहीच ऐकलं गेलं नाही का? ही मराठा समाजातील सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे. मी एक त्यातली कार्यकर्ती किंवा त्यातलं एक घटक किंवा एक मला वाटतंय की मी एक सर्वसाधारण महिला म्हणून मी सांगते की हे कुठंतरी लोकांना वाटतंय की ज्यासाठी मग हे सगळं केलं गेलं ते हातामध्ये का नाही पडलं. आणि मग तुम्हाला जर खरोखरच आरक्षण द्यायचं असेल, ही जी चळवळ जी आहे ती मोडण्यापेक्षा मला वाटतं की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ही मिटवू शकता, याच्यामध्ये मार्ग काढू शकता. आणि उगीचच कुणाला तरी धारेवर धरायचं आहे, कुणाला तरी रस्त्यावर उतरवायचं आहे, असं काही जरांगे पाटलांचं मला कुठलं इंटेन्शन दिसत नाही. मी मगाशीही सांगितलं, बरेच जण म्हटले की त्यांची शिवराळ भाषा काही गोष्टी चुकीच्या आहेत. मला वाटतं की ठीक आहे, काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याविषयी त्यांनी माफी मागितलेली आहे, किंवा काही गोष्टी चुकीच्या त्यांच्या तोंडून निघाल्या म्हणजे काय ते चुकीचे आहेत अशातला भाग नाही. माणूस आहे, चुकतो, कुणी बऱ्याच जणांकडून चुका होतात म्हणून. पण मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर त्यांच्याबरोबर आहे. मराठ्यांची एकी ही कायमस्वरूपी असली पाहिजे. आणि म्हणूनच आज लाईव्ह करण्याचं कारणच हे होतं की जे कोणी विरोध करतायत ना, मला वाटतंय त्यांना महत्व देण्याची गरज नाही. मराठा समाजातीलच कोणी असतील तर मला वाटतंय मराठा समाजाची चळवळ मोडण्याचं काम मराठ्यांनीच केलं असा इतिहास कुठेही लिहिला नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही एकत्र असला तर असे कितीही 100 आपण म्हणतो ना, जरांगे पाटलांबरोबर प्रसिद्धीच्या झोतात अनेक जण होते. आता जे काही वादळ किंवा ज्या पद्धतीनं त्यांना बदनाम करण्याचा डाव साधला जाणार आहे, चळवळ मोडीत काढली जाणार आहे, तेव्हा काही लोक बाहेर जातील सुद्धा, स्वतःचा स्वार्थ साधतील. परंतु मला सांगायचंय, राहिले ते मावळे आणि उडाले ते कावळे असं म्हटलं जातं. आणि मग तुम्ही तो विचार करा की आपण प्रामाणिक माणसाबरोबर राहूया, आपण प्रामाणिकपणे जे काही आंदोलन करतायत त्यांच्याबरोबर जर आपण एकत्र राहिलो तर मला वाटतं एकीचं बळ आणि यशस्वी जे आहे ते सत्य होत असतं. आपण हेही ऐकलेलं असेल की सत्य जे आहे ते समजायला उशीर लागतो, तोपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. आजची परिस्थिती तीच आहे. कालची पत्रकार परिषद आणि आजचं जे काही मी ऐकलं खोटं गावभर हिंडून येतं, परंतु मला वाटतं की सत्य लोकांना माहिती आहे. जरांगे पाटलांच्या विरोधात कोणीतरी बोलतंय म्हणून प्रसिद्धी मिळतीय, हेही तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे कुणाला काय प्रसिद्धी द्यायची, आणि एखाद्याला बोट दाखवताना आपल्याकडे 4 बोटं आहेत, आपल्याकडे 4 बोटं असताना आपण कुणावर तरी टीका करतोय. मग उद्या म्हटलं जाईल की आमची बदनामीच केली गेली, आमची बदनामी जी आहे ती मराठा समाजांनी अशी कातरणं टाकली तशी कातरणं टाकली. अरे कातरणं पेपरलाच आलेली आहेत म्हणून मराठा समाजातली मुलं टाकणार, ती काय बदनामी म्हणता येणार नाही. परंतु तुम्ही एखाद्याची बदनामी करत असाल तर मला वाटतं की ती थांबवा, तुमची बदनामी कोणी करणार नाही. मराठा समाजाला पुन्हा आवाहन करेन, खालच्या पातळीवर आपण कुठल्या कमेंट करायच्या नाहीत, परंतु कोणी घाणेरड्या पद्धतीनं जर समोर जात असेल, मला वाटतंय की सोशल मीडियावर जर घाणेरड्या पद्धतीनं कोणी काय बोलत असेल तर आपण रितसर
सायबरला कंप्लेंट करू शकतो, मेल करू शकतो, इतकंही मोठं काही कुणाला करायची गरज नाहीये. जी ते जे त्यांचं ज्यांची इच्छाच आहे की आपल्याला मोठं व्हायचं आणि काहीतरी चुकीचं करायचंय, तर मला वाटते ते काही होऊ देऊ नका. आणि जरांगे पाटील दादांना एवढंच सांगते की तुम्ही सत्य आहात, तुमचं आंदोलन प्रामाणिक आहे, आम्ही सगळे मी एक आंदोलन कार्यकर्ती आहे, आंदोलक आहे, मी फार मोठी आंदोलनही केलेली आहेत, बराच त्रास सहन करावा लागला, बदनामीपासून ते अगदी हल्ल्यांपर्यंत सगळं सहन करावं लागलं, पण शेवटी सत्याचा विजय झाला. त्यामुळे जाता जाता एवढंच सांगेन, कुणी काय बोललं तर आपल्याला काही काडी मात्र फरक पडत नसतो, मराठा समाज आणि मराठा हा लढणारा आहे. जरांगे पाटलांविषयी एवढंच सांगेन की सत्याची लढाई आहे, सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही, पराजित नाही, पराजित नाही. धन्यवाद. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.